स्वागत आहे तुमचं हॉरर 90 मध्ये। आजची कथा शेवंता नावाच्या एका महिलेबद्दल आहे। त्याचपूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही, कारण तुमच्यासाठी अशा भयकथा मी घेऊनच येत असतो। तर तुमचा जास्त वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो। अरे झाली की नाही तुझी तयारी, कार्तिकची बायको निश्चिता त्याला म्हणाली। अगं हो ना, करतोय तयारी, कार्तिक बॅगमध्ये फाईल भरत म्हणाला। सकाळी 5 वाजता उठायला लागले म्हणून निशिता वैतागली होती। एकतर रात्री घरातील सर्व कामं आटपून उशिरा झोपायचं, संयुक्त कुटुंब असल्याने कामं जास्त होती, त्यामुळे झोपायला 12 तरी वाजायचे। त्यात थकल्यामुळे गाढ झोप लागत होती आणि त्यात कार्तिकची मीटिंग निघाली की सकाळी लवकर तिने चहा बनवून बेडरूममध्ये आणला। हा घे चहा आणि लवकर निघ, मला खूप झोप येते, चहाचा कप बाजूच्या टेबलावर ठेवत ती म्हणाली। मी काय फिरायला नाही जात आहे, कामासाठीच जातोय ना, कार्तिक बॅग बंद करून चहाचा कप उचलत म्हणाला। मी कुठे म्हटलं फिरायला जातोय, मला फक्त झोप येते, एवढंच म्हणाले ना, आणि तिने पलंगावर अंग टाकले। चहा पिऊन झाल्यावर त्याने कप टेबलावर ठेवला आणि त्याने बॅग उचलली व तो फ्लॅटच्या बाहेर आला। दरवाजाला ऑटोमॅटिक लॉक असल्याने त्याने दरवाजा ओढून घेतला आणि जिने उतरून तो खाली आला। त्याने त्याची बाईक बाहेर काढली आणि किक मारून तो नंदपूर ST डेपोत आला। त्याने पार्किंगमध्ये बाईक लावली व बस कोणती आहे ती पाहायला लागला होता। अजून बस आली नव्हती, त्याला खळेनगर जाऊन परत यायचे होते। खळेनगर आणि नंदपूर ह्यामध्ये 4-4.5 तासचे अंतर होते, पण मीटिंग केव्हा संपेल याचा भरोसा नव्हता। तसे ST बस चालूच असतात, परत यायला कोणती ना कोणती तरी बस भेटलीच असती। तेवढ्यात त्याची बस आली, बसला विशेष गर्दी नव्हती, एक चांगली सीट पकडून तो बसला, तिकीट काढले आणि प्रवास सुरू झाला। खळेनगरला पोहोचल्यावर तो इच्छित स्थळी गेला, तिथे त्याची मीटिंग आटपली। रात्रीचे 8 वाजायला आले होते, त्याला कोणत्याही परिस्थितीत घरी पोहोचणे जरुरी होते, म्हणून त्याने रिक्षा पकडून ST डेपोत पोहोचला। अजून बस लागली नव्हती, त्याने कंट्रोलरकडे जाऊन चौकशी केली। अहो नंदपूरला जाणारी बस केव्हा लागणार? नंदपूरची बस आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेली, आता पुढची बस नाही, डेपोतला कंट्रोलर म्हणाला। मग कोणती बस आहे? त्याने विचारले। आता शरणपूरच्या डेपोची बस लागणार आहे, ती कुठून जाणार? ती अवनी रोडवरून जाईल, आता थोड्याच वेळात लागेल गाडी। आपण अवनी रोडवरून जवळ असलेल्या रायपूर स्टेशनवर गेलो की मग तिथून कसं जायचं ते पुढचं बघू, असं विचार करत तो डेपोमध्येच बसची वाट बघत बसला। काही वेळातच बस लागली, रात्र असल्याने विशेष गर्दी नव्हती, तो बसमध्ये बसला। तिकीट काढण्यास कंडक्टर आला। बोला, कुठे जाणार? कंडक्टर साहेब, खरं म्हणजे मला नंदपूरला जायचं होतं। मग तुम्ही एक काम करा, सहनगरचं तिकीट काढा, तिथून तुम्ही रायपूरला जाऊ शकता, शेवटची गाडी तरी मिळेल, कंडक्टर त्याच्या रुटीनप्रमाणे म्हणाला। ठीक आहे, मला सहनगरचं तिकीट द्या, आणि गाडी निघाली। रात्रीचे 12:30 वाजता ती पाशापूरच्या डेपोत पोहोचली होती। इथे नंदपूरची बस नसणार, त्यापेक्षा आपण सहनगरला उतरू, असा विचार करून त्याने पनवेलला उतरायचा विचार सोडून दिला। बस शरणपूरच्या दिशेला निघाली होती। अवनी पुलावरून गाडी थंड हवेला कापत चालली होती। बसमध्ये मोजकेच प्रवासी होते आणि अचानक बस थांबली। काय रे सख्या, काय झालं? कंडक्टर लक्षा म्हणाला। काय माहीत नाही रे, थांब मी बघतो, ड्रायव्हर आणि कंडक्टर बस चालू करण्याचा प्रयत्न करत होते। कार्तिक एकसारख्या घड्याळाकडे पाहत होता, 1:15 वाजले होते। पुढच्याच काही वेळात बस चालू झाली आणि 1 वाजता बस सहनगरमध्ये पोहोचली। कार्तिक एकटाच खाली उतरला, त्याने एक रिक्षा पकडली आणि तो रायपूर स्टेशनला आला। ट्रेनचे तिकीट काढून तो प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघू लागला। तेवढ्यात 1 नंबर प्लॅटफॉर्मवर नंदपूरच्या दिशेने जाणारी गाडी लागली होती। ट्रेनपर्यंत पोहोचायचं म्हणजे ब्रिज क्रॉस करावं लागणार, तो धावतच ट्रेनच्या दिशेने निघाला। ब्रिज क्रॉस करत असताना तेवढ्यातच अर्ध्या रस्त्यात त्याने पाहिले, लोकल ट्रेन निघून गेली होती। तो निराश होत प्लॅटफॉर्मवर आला, स्टेशनवर कोणी कुत्रं नव्हतं, पूर्ण स्टेशन सुनसान होतं। त्याने इंडिकेटर पाहिले, ते बंद होते, बहुतेक हीच शेवटची गाडी असावी, त्याने असा विचार करत बाजूच्याच एका बाकावर बसला। त्यांना घड्याळात पाहिले,
रात्रीचे 1:30 होते. अवनी पुलावर जर बस बंद पडली नसती तर नक्कीच ट्रेन चुकली नसती. काही वेळ गेला, स्टेशनवरचा एक कुत्रा खाली पिली इवळत होता. त्याचं इवळणं त्या रात्री विचित्र वाटत होते. त्याने त्याला हाडहाड केलं, तसं तो कुत्रा निघून गेला. तो इथे तिथे पाहत असताना एक 25 बाई ब्रिजवरून भरभर धावत खाली आली. सफेद साडी नेसलेली ती बाई तोंडावर 15 अर्धा बुरखा घेऊन खाली उतरत होती. कार्तिक तिच्याकडे पाहतच होता. एवढ्या रात्री ही बाई इथे काय करत असेल? हिला पण शेवटची गाडी पकडायची होती का? त्या बाईचा चेहरा 15 अर्ध्या बुरख्या आड होता, त्यामुळे कार्तिकला तिचा चेहरा दिसत नव्हता. गोरा रंग, हातात हिरव्या बांगड्या, पायगोळ साडी नेसलेली. साडी सांभाळत ती पायऱ्या उतरत होती. कार्तिक पायऱ्यांच्या समोरच बाकड्यावर बसला होता. त्याला पाहून ती त्याच्याजवळ आली. अहो भाऊ, शेवटची गाडी गेली का? ती त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली. आत्ताच गेली, माझी पण गाडी चुकली आहे, कार्तिक नंदपूरच्या दिशेने पाहत म्हणाला. बापरे, मग आता गाडी केव्हाची आहे? आता सकाळीच, बहुतेक 4:30 असेल, त्याने अंदाजाने सांगितले. तिच्या हातात एक बॅग होती. मी इथे बसू शकते का? ती म्हणाली. हो बसा ना, तो बाकड्याच्या एका बाजूला होत म्हणाला. ती दुसऱ्या बाजूला बसली. बरं झालं तुम्ही इथे स्टेशनवर आहात, नाहीतर माझं काय झालं असतं ते देवालाच माहीत, ती म्हणाली. हो तसे या स्टेशनवर कोणीच दिसत नाही, आपण दोघंच आहोत, कार्तिक म्हणाला. तुमची पण गाडी चुकली आहे का? हो, आणि त्यांनी कशी गाडी चुकली ते सांगितलं. तुम्ही कुठे गेला होतात? नाही म्हणजे तुमच्यासोबत कोणी पुरुष माणूस दिसत नाही ना, म्हणून विचारलं. नाही ना, मी माझ्या माहेरी गेली होती. मला 10 फोन आला की सासऱ्यांची तब्येत सिरियस आहे, म्हणून मी तात्काळ निघाले. मग माहेरी तुमचा कोणी भाऊ वगैरे नाही का? कार्तिक म्हणाला. नाही ना, फक्त माझी म्हातारी आई असते, ती नेहमी आजारी असते, म्हणून मी एकटी बस पकडून निघाले. बसमधून उतरले आणि तिकीट काढले तोपर्यंत गाडी निघून गेली होती, ती बिंदासपणे बोलत होती. तिच्या बोलण्यातून कोणत्याही प्रकारची भीती दिसून नव्हती येत. बहुतेक आपण सोबत असल्याने तिला धीर आला असावा असं कार्तिकने विचार केला. बघता बघता दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. रात्रभर स्टेशनवर राहायला लागणार म्हणून गप्पा मारण्यात वेळ जाणार होता. आज थोडी थंडी आहे ना, कार्तिक म्हणाला. नाही तर, मला नाही जाणवत, ती बाई म्हणाली. तुम्ही आत्ताच धावत आला असाल ना, म्हणून तुम्हाला जाणवत नसेल. हो बहुतेक असंच असावे, बाई इकडे तिकडे बघत म्हणाली. तिच्या बोलण्यातून कळले की तिला मांडवी स्टेशनवर उतरायचे होते आणि कार्तिकला त्याच्याच पुढच्या स्टेशनवर. दोघांच्या गप्पा सुरूच होत्या. माझं नाव शेवंता, माझ्या घरी माझा नवरा राघव, सासू रमाबाई आणि सासरे रामराव असतात. सासऱ्यांची तब्येत हल्ली नीट नसते, म्हणून काय रात्रीचं निघायचं? सकाळी निघालं असतं तरी चाललं असतं. एवढं रात्रीचं निघणं म्हणजे मला बोलायचं होतं की आजकालची परिस्थिती चांगली नसते, म्हणून म्हटलं. मग तुम्ही मला भेटला नसतात ना, ती मध्येच त्याला अडवत म्हणाली. तिचं असं बोलणं ऐकून कार्तिक थोडा गोंधळला. त्याला समजतच नव्हतं की तिच्या मनात काय चालू होते ते. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, कार्तिकने विचारलं. तसं काही नाही साहेब, अशी रात्रीची गाडी पकडणं ही माझी 4th-5 वेळ आहे, पण अशी गाडी चुकली ही माझी 1st वेळ आहे, ती म्हणाली. म्हणजे तुम्ही या अगोदर पण अशीच रात्रीचा प्रवास केला होता, तो चकित होऊन म्हणाला. हो, म्हणजे पहिल्या दुसऱ्या वेळेला नवरा आला होता सोबत, पण त्याच्यानंतर मी एकटाच प्रवास केला. असंच एकदा रात्रीचा प्रवास करण्यास मी या स्टेशनवर आली होती, तेव्हा एक घटना घडली होती. घटना? कोणती घटना? एका नवऱ्याने तिच्या बायकोला येणाऱ्या गाडीसमोर ढकलले, तेही माझ्यासमोर. मी त्यावेळी खूप घाबरली होती आणि तो तिचा नवरा तिथून पळून गेला. काय म्हणता? हो, मी स्वतः त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो नाही थांबला. मग माझ्या किंचाळ्याच्या आवाजाने तिथे पोलीस आले, बॉडी बाहेर काढली, त्यानंतर पोलीस केस झाली. त्या रात्रीची सर्व घटना ती सांगत होती. काय झालंय आजकालच्या लोकांना, कोणालाही मारताना जरासुद्धा कसं वाटत नाही, कार्तिक थोडा रागातच म्हणाला. हो ना, बायकोला मारण्यासाठी अनेक कारणं असतात साहेब. कोणी हुंड्यासाठी मारतं, सोबत बायको असताना बाहेर लपडं चालू असतं म्हणून बायकोला मारलं जातं, तर कोणी छळ करून मारतं, तर कोणी असं ट्रेनखाली ढकलून देतात. तिच्या चेहऱ्यावर रडवेला भाव दाखवत रेल्वे ट्रॅककडे बघत म्हणाली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही,
कोणतीही मुलगी लग्न करून सासरी येते ती नवीन नातं जोडण्यासाठी, आणि सासरची मंडळी मानपान बरोबर झाला नाही म्हणून तिचा छळ करून तिला मारून टाकतात, हे योग्य नाही। सरकारने ह्यावर जोरदार पावले उचलली पाहिजे आणि असे छळ थांबवले पाहिजे। कार्तिक थोडा रागातच म्हणाला, सगळे पुरुष तुमच्यासारखे नसतात ना भाऊ, काही नवरे असे असतात की सोबत बायको असतानाही बाहेर लफडे करतात, हुंड्याबाई बायकोचा छळ करतात आणि कोणी तर ट्रेनखाली ढकलून देतात। यावर कार्तिक काहीच ना बोलता तिच्याकडे पाहत होता। मग त्या बाईचा नवरा मिळाला का? त्याने पुढे प्रश्न केला। ते काय माहीत नाही, त्या बाईच्या त्या गाडीखाली पूर्ण चेंदामेंदा झाला होता, मी तेव्हा तिथेच होती म्हणून बघितलं होतं। पण त्या नवऱ्याने तिला का मारलं असावं काही समजलं का? मी पोलिसांना बोलताना ऐकलं होतं, त्यांनी त्या बाईला 5 लाख रुपये हुंडा आणायला सांगितले होते आणि नवऱ्याचेही कुठेतरी बाहेर लफडे होते। मुलीच्या घरच्यांची परिस्थिती गरिबीची होती, हुंडा न मिळाल्यामुळे तिला मारण्यात आले होते असं समजून येते, ती बाई म्हणाली। ही तर जुन्या काळाची मानसिकता आहे, पूर्वीपासून हुंड्याची रीत चालत आली होती, सरकारने ही प्रथा बंद केली होती पण वरदक्षिणाच्या नावाखाली अजूनही घेतली जाते आणि नाही मिळाली तर नवरीचा छळ करून मारून टाकतात, किती भयानक विचाराचे असतील नाही लोक? कार्तिक थोडा चिडूनच म्हणाला, असंच चालत राहणार साहेब, जग कितीही बदललं तरी प्रथा काही बदलणार नाही। ही चर्चा अशीच पुढे चालत राहिली। कार्तिकने घड्याळात पाहिले, 4:05 कमी होती, पुढच्या काही मिनिटातच गाडी स्टेशनवर येणार होती। किती वाजले भाऊ? 4:05 कमी आहेत, गाडी केव्हाही स्टेशनवर येईल। हो ना, मी जरा बाथरूम जाऊन येते, मी काही पावलं सोबत येऊ का? नाही, इथे स्टेशनच्या टोकाला आहे, मी जाईल, काळजी नका करू, ती असं म्हणत निघून गेली। कार्तिक पाठमोऱ्या जाणाऱ्या शेवंताकडे पाहतच होता। छळ करून बायकोला मारणारे नवरे कुठे, आणि नवऱ्याचे वडील सिरियस आहेत म्हणून रात्रीची पर्वा न करता घरी जायला निघाली ही शेवंता, किती विरोधाभास आहे ना हे, असं तो विचारच करत होता। त्याने घड्याळात पाहिले, 4:15 आले होते पण शेवंता अजून परत आली नव्हती। तो जागेवरून उठला आणि स्टेशनच्या बाथरूम बाहेर आला। शेवंता कुठे दिसते का ते पाहू लागला, पण असं लेडीज टॉयलेट बाहेर उभं राहणं त्याला बरं वाटलं नाही म्हणून तो परत येऊन बाकावर बसला। ही शेवंता गाडी येण्याच्या आत आली तर बरं, नाहीतर तिला दुसरी गाडी असेलच। त्याचे लक्ष इंडिकेटरवर गेले, त्यावर 4:35 गाडी लावली होती म्हणजे अजून 20 बाकी होती। तेवढ्यात त्याला पुलावरून 2 पोलीस येताना दिसले। स्टेशनवर कोणच नव्हते, कार्तिक एकटाच बाकावर बसून होता। कार्तिकला पाहून ते पोलीस त्याच्याजवळ येत म्हणाले, काय साहेब कुठून आलात? मी शरणपूरवरून आलोय, मला नंदपूरला जायचंय, शेवटची गाडी चुकली म्हणून स्टेशनवरच थांबलो होतो, कार्तिक बॅग सांभाळत म्हणाला। काय म्हणता साहेब, म्हणजे तुम्ही रात्रभर एकटेच बसला होतात की काय? एक पोलीस त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, मी एकटा नव्हतो काही, एक बाईची पण गाडी चुकली होती, ती पण इथेच होती, आत्ताच बाथरूमला गेली आहे, येईल इतक्यात, तो बाथरूमच्या दिशेने पाहत म्हणाला। येईल? आता नाही येणार ती, पोलीस आपल्या सहकार्याकडे पाहत म्हणाला। म्हणजे? अहो तिचे सासरे आजारी आहेत, तिला पहिली गाडी पकडून जायचं आहे। अहो साहेब तिचे सासरे खूप सिरियस आहेत, ती मांडवीला राहते, तिच्या नवऱ्याचं नाव राघव, तिच्या सासूचे नाव रमाबाई आणि सासऱ्याचे नाव रामराव आणि तिचं नाव शेवंता, असंच ना? तो पोलीस म्हणाला। हे ऐकून कार्तिक चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला। पण साहेब तुम्हाला कसं माहीत? कार्तिक म्हणाला। अहो त्या शेवंताचा आत्मा या स्टेशनवर फिरत असतो, रात्रीचा कोणी प्रवासी दिसला तर त्याच्याशी बोलता बोलता असं बडबडत असते ती, पोलीस म्हणाला। आत्मा? अहो हे कसं शक्य आहे? ती शेवंता हे पण बोलत होती की शेवटच्या वेळेला जेव्हा ती सासरी जात होती तेव्हा शेवटच्या गाडीच्या खाली एका माणसाने त्याच्या बायकोला खाली ढकलून दिले होते। तुम्हा पोलिसांकडून समजलं, त्या बाईकडे तिचा नवरा 5 लाख रुपये हुंडा मागत होता आणि त्याचं बाहेर लफडही चालू होतं म्हणून त्याने त्याच्या बायकोला मारले। अहो साहेब ही गोष्ट आम्हाला माहिती आहे, जेवढे पण प्रवासी त्या आत्म्याला भेटले त्यांनी अशीच कथा सांगितली होती। अहो साहेब तुम्ही मस्करी तर करत नाही आहे ना? त्यांना पोलिसांच्या बोलण्यावरून थोडा वेगळा संशय आला, तसा त्याचा भूतप्रेतवर विश्वास नव्हता म्हणून तो पोलिसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता, पण त्यांना न सांगताही त्यांनाही माहिती कशी कळाली हाच तो विचार करत होता। अहो साहेब तुमची मस्करी करून आम्हाला काय मिळणार आहे? आता तुम्हीच विचार करा,
ती बाई 2 महिन्यापूर्वी इथंच मेली होती. तेव्हा त्या अपघाताचा पंचनामा मीच केला होता. तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. तिला ओळखणं शक्य नव्हते. ते तर तिच्या हातावर शेवंत नाव गोंदले होते म्हणून समजलं. आणि बाकीची माहिती तुमच्यासारख्या प्रवाशांकडून समजली, पोलीस सांगत होते. तेवढ्यात लगेच कार्तिक काहीतरी आठवत म्हणाला, अहो साहेब, तुम्हाला ती 2 महिने कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत होती की तिला कोणी मारलं नाही, ती कुठं राहते ते असं सांगून ती तुम्हाला क्ल्यू देत होती, म्हणजे तुम्ही तिच्या आरोपी नवऱ्याला पकडावं व योग्य ती शिक्षा द्यावी. अरे हो की, हा तर विचार आम्ही केलाच नाही. याचा अर्थ ती ज्यांना ज्यांना भेटली होती ती गोष्ट सांगून आम्हाला तपासाची दिशा दाखवत होती. दुसरा पोलीस म्हणाला, अहो साहेब, तिने दुसऱ्या बाईचं उदाहरण देऊन कित्येक वेळा तुम्हाला क्ल्यू दिला, कारण ती आत्मा आहे असं सांगून जर तिने सांगितलं असतं तर समोरचा माणूस त्या भयान परिस्थितीत बेशुद्धच पडला असता की तर तिचा हेतू कसा साध्य झाला असता. कार्तिक म्हणाला, बरोबर साहेब, आम्ही आता आमच्या सिनियरला जाऊन सांगतो आणि त्या आरोपीचा शोध घ्यायला सुरू करतो. असं म्हणत ते पोलीस पायऱ्या चढून निघून गेले. तेवढ्यात गाडी आली. कार्तिक गाडीत चढला. तो दारातच उभा होता. स्टेशनवर शेवंता कुठे दिसते का तो पाहू लागला. गाडी सुटली आणि त्याला शेवंता दिसली. ती त्याला हात जोडून धन्यवाद देत होती. आणि अशातच गाडीने स्पीड पकडला. तर अशा रीतीने शेवंताच्या आत्म्याकडून दिशा दाखवत कार्तिकच्या माध्यमातून तिला न्याय मिळणार होता. पुढे जाऊन शेवंताचा आरोपी सापडणार होता. आणि कदाचित ह्यातच शेवंताच्या आत्म्याला मुक्ती मिळणार होती. तर मित्रांनो, आजची कथा बस एवढीच. आवडली असेल तर लाईक करा, कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आणि खाली जे लाल बटन आहे त्याला एक जोरात फटका मारा, त्याला सबस्क्राईब असं म्हणतात. मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो. आपण भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत काळजी घेत राहा, तुमची आणि तुमच्या परिवाराची.